स्वप्नांच्या पलीकडे। नको बाबा, काय राडाबिडा झाला तर? नाही नाही, भानगडीतच नको पडायला आपण। काय काय अन्विता, कुणाला पकडलंयस तू? हा, हिच्यात तर काही दमच नाहीये। मला वाटलं होतं एकदम निधड्या छातीची असेल, वाघिणी सारखी, एका फटक्यात हो म्हणेल आपल्या कामाला। पण ही तर काही पेदरूच निघाली। मी बघ, हिला देण्यासाठी 50,000 पाकिट घेऊन आल। हो जाऊ दे, परत घेऊन जाऊ। ठेव। अग, म्हणजे मी काय म्हणते, असं हिच्या सारखं वागायला जमलं पाहिजे ना। म्हणजे तू हे काम करायला तयार आहेस? वय वय, हाय, मी तयार। काय करावं लागेल? फार काय नाही, तुला स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करून घ्यावे लागतील। म्हणजे? हे बघ, म्हणजे वैदेहीचे केस कसे आहेत, किंवा ती साडी कशी नेसते, ती दागिने कसे घालते, या सगळ्या गोष्टींकडे तुला लक्ष द्यावं लागेल। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला वैदेही कशी आहे हे पूर्णपणे समजून घ्यावं लागेल। तिचं चालणं, तिचं बोलणं, ती कशी वागते, तिच्या सवयी, तिची माणसं, अगदी सगळं सगळं। पण तू काळजी करू नकोस, यात आम्ही तुला मदत करू। थांब। हे बघ, ह्याच्यामध्ये वैदेहीची साडी आहे, तुला तर नेसायची ती। आणि हो, ह्याच्यामध्ये वैदेहीची ज्वेलरी पण आहे, तिथे दागिने आहेत। हा, साडी नेस पटकन जा। म्हणजे आता मी वैदेही व्हायचंस? जा पटकन बदलून ये साडी आता। हो हा, जा 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 जा। वैदेनी तुला मदत केली म्हणून तुला ते पटलं नाही, आणि आज ही मुलगी तुझ्यावर उपकारांवर उपकार करते, हे चालत? श्रेयस, ती तुला घट्ट धरू पाहते आणि तू तिला झिडकारतोय। तुला असं वाटतं की गेल्या काही दिवसात तुम्ही दोघांनी एकमेकांना नीट वेळ दिलाय? तुम्ही एकमेकांशी नीट संवादही साधला नसेल? मला एकमेकांना वेळ द्यायची खूप गरज आहे श्रेयस। तिने जर आता फोन उचलला तर मी काय बोलायचंय तिच्याशी? तिला समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं? तिला समजवायचं म्हणजे काय करायचं? आता काय सांगणार, काय ऐकणार? मला काही समजत नाहीये। हॅलो श्रेयस, बरा आहेस ना? काय रे, काय झालं? काहीच नाही, मी बरा आहे। तू का फोन केलास? मी? श्रेयस, तू फोन करून कट केला होतास म्हणून परत फोन केलाय मी विचारायला की काय झालं, काही काम होतं का? मी फोन नाही ग, मी नाही फोन केला। श्रेयस, एकदा नाही दोनदा फोन केला होतास तू, म्हणूनच मी फोन केलाय रे। हो का? नाही, मग चुकून लागला असेल, मी तुला नव्हतो फोन करत। ठीक आहे, उगाच तुला फोन करून त्रास दिला, सॉरी। ठेवते हा। वैदू, हा वैदू, ऐक ना। श्रेयस, कितीतरी दिवसांनी इतक्या प्रेमाने वैदू म्हणालायस, इतक्या आपुलकीने। बोल ना, काय झालं? नाही, हा ते मी सांगत होतो की सकाळी मी तो शर्ट घातला होता ना। हा, तो शर्ट काय झालं त्याचं? त्याचं एक बटन। अरे हो, बटन तुटलं होतं ना, मला नंतर कळलं रे श्रेयस, सॉरी, मी तुला सांगायला हवं होतं। आय एम सॉरी। नाही, ते सगळं जाऊ दे। ऍक्च्युली वैदू, मला असं सांगायचं होतं की
आज लवकर जर तू हाँ अहो मी आज लवकर येण्याचा प्रयत्न करते घरी हाँ नाही नाही तसं नाही म्हणायचं आज जरा लवकर निघून मला भेटशील बाहेर पण श्रेयस प्लीज नाही म्हणू नकोस प्लीज आपल्या नेहमीच्या जागी मला काहीतरी बोलायचं येशील ठीक आहे मी लवकर निघते ऑफिस मधून आणि भेटते तुला हां मी वाट बघेन बाय रवी करेल ना ग व्यवस्थित सगळं का तुला डाऊट आहे काही सुनाई ग माझा नाही विश्वास या मुलीवर करेल ग तिला पैशांचं एवढं गाजर दाखवलंय तिच्यासारखी मुलगी जीव ओवाळून टाकेल अगं असं नाही म्हणते मी अगं वैद्येचं सोफिस्टिकेशन पटकन कसं येईल तिला ती बोलते कशी वागते कशी राहते कुठे एक तर तिरसटे डोक्यात मला जाम टेन्शन आलंय आता आपण करायला जाऊ भलतंच आणि व्हायचं भलतंच डोंट वरी ग पण ही अजून येत का नाही आहे काय माहिती येईल थांब साडी नेसता येत नसेल काय झालं काय बघताय वहिनी काय झालं असा चेहरा का पडलाय तुमचा भैरवी काय ग मला घराबाहेर काढायला तुम्ही कुठल्याही थराला जाऊ शकता हे माहीत होतं मला आणि म्हणूनच मी सज्ज झाले आता काय होणार आहे माहिती इथे कॅमेराज लावले सगळीकडे त्यात सगळं रेकॉर्ड झालंय आणि हे सगळं मी घरच्यांना दाखवणार आहे तुम्ही तुमच्याच जाळ्यात अलगदपणे अडकलाय बहिणी तुमचा खोटेपणा समोर आणण्यासाठीच झालंय हे सगळं आणि म्हणूनच वैदेहीतून ही तारा जन्माला आली रंग उतरलाय सगळा हा कशी वाटली माझी ऍक्टिंग हा आता सांग कोणची वैदही असल काय फॅन्टॅस्टिक क्या बात आहे केवढे घाबरलो आम्ही केवढे घाबरलो आम्ही अगं अजून थोबाड बघा तुमची दिसतंय चेहऱ्यावर अजून घाबरलाय तुम्ही पण तू इंग्लिश बोलायला कसं काय शिकलीस त्याच काय ना अहो मी चार घरची काम करते मोठे मोठे घरात काम केली आहेत मी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी दुबईला जाऊन आली दुबई माहितीये नसलच माहित ना कशात बघितलं असेल बाकी नाही हा तर मी दुबईला जाऊन आले आणि तिकडं मी 4 वर्ष होते किती 4 त्यामुळे हे तोडक मोडक मला येत जेवढं येत तेवढं योग्य वेळी वापरते मी
अगं इतकं चांगलं बोलू शकतेस तर मग टपोरी लँग्वेज मध्ये कशाला बोलत असतेस नेहमी? हा माझा जरा प्रॉब्लेमच आहे. प्रॉब्लेम ए तू बोलायचं, मला नाही शिकवायचं. हा पण मग ए सफेद वाटाने, तू जरा माझ्या रिसर्चच नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामाला जा, मी माझ्या कामाला लागते. नाही बाई प्लीज, मी सॉरी म्हणते, हिच्याकडे नको लक्ष देऊस तू. प्लीज जाऊ नकोस, प्लीज माझं ऐक. कॉमेडी केली अग. कॉमेडी पण कळत नाही तुम्हा लोकांना, कसं व्हायचं ग तुमचं? हा बर आता मला सांगा, सुरुवात कशी करायची? हा दादा FC रोड बसा. हॅलो, तुम्हाला मी काय सांगितलं होतं? हा रस्ता तो नाहीये. मी तुम्हाला कुठे जायला सांगितलं होतं? तुम्ही रिक्षा थांबवा आधी, मी तुमच्याशी बोलते तुम्हाला कळत नाहीये का? थांबवा रिक्षा, थांबवा. हा हॅलो साक्षी, अगं मी आणि वैद्य आता बाहेर भेटतो आहोत. ऐक 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 ऐकून घे, बाहेर जेवण करू. हा ओके बाय. रिक्षा. ओ रिक्षा. काय बाय साहेब? रिक्षा एंगेज आहे साहेब, बुकिंग आहे. अरे इथे कुठे मिळत पण नाही. भेटेल ना साहेब, ठीक आहे आली. थँक्यू रिक्षा. अन्विता, आपण जे ठरवलं होतं अगदी तसंच घडतंय. हो आऊला सांगितलं किती आनंद होईल ना ग. अगं ते सगळं जाऊ दे, ती तारा कशी नाही आली अजून. हो ग, कुठे ओळखायचं हिला आता? काय गडबड तर नसेल ना केली? नाही असं नको बोलूस, प्लीज येईल ती. येईल सांगता येत नाही. इतका उशीर का लागला तुला? कुठे होतीस तू? हे सफेद वाटाने, तुझं काय आहे ग रस्त्यात? काय ते काय गर्दी बिर्दी, काय ट्रॅफिक बिपिक असतं की नाही म्हणून उशीर झाला ना? तुझ्या बापाचा रस्ता आहे का ग लवकर? हे आवाज काय? तुम्ही भांडू नकात प्लीज. मी सॉरी म्हणते हवं तर तिच्या वतीनं. हा मग म्हण. हा म्हण ना सॉरी. सॉरी जायचं का? हा आता कसं ते म्हणतात ना तसं म्हणा. ते हा बेस्ट ऑफ लक म्हण. हो येस नक्कीच. ताराबाई इथून पुढचे 10 दिवस तुम्ही वैदेही असणार आहात. वैदेही पाटकर. हा ऑल द बेस्ट. ओके हा ये सफेद वाटणे, तुला काय झाले? रागवली माझ्या नाकाच्या शेंड्यावले रागे. तू पण म्हणकीत असलो. हा ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. सांग आता जरा हसून. अग हस ग जरा हस. चला चला कामाला लगा, उशीर नको व्हायला. थांब चालली. अग लोळते. लोळू दे, वैदेही साडी अशी नेसत नाही, खोसायची नाही साडी, कळलं तुला? आणि ती पर्स इकडे. आणि मी दिलेली पर्स कुठे? त्याच्यात रिक्षात ठेव, त्याच्यामध्ये पैसे ठेवलेले. निघायचं आता, चला चला. केस नीट कर, केस नीट कर. हा जा जा बस. ऐक श्रेयसला कुठल्याही प्रकारचा संशय येता कामा नाही, कळलं? जागेत जा. Thank you.
तुम्ही लोक मला काय नाही इकडे मला जाऊ द्या मला काय वाचते काय करता तुम्ही तोडी घे तोडी घे तू तोडा तोडा मला काय ग झालं काम हो मग कुठे आहे ती ग आता तरी सांग ती मुलगी तुझ्या बरोबर का नाही आली तुझी हो ती मुलगी भन्नाट निघाली हो मला वाटलं नव्हतं म्हणजे ग हो तुझी मी तिला वैदेही बद्दल सगळं काही सांगितलं म्हणजे तिच्या बोलण्याबद्दल वागण्याबद्दल नंतर तिला वैदेहीची साडी दिली तिला नेसायला सांगितली तुझी जेव्हा ती साडी नेसून आली ना सेम वैदेही काहीच फरक नाही हे तू पूर्वी सांगितलेस मला पण ती का नाही आली तुझ्या बरोबर का पैसे जास्त मागितले तिनं कबूल करायचे होतेस ना अशी संधी परत आली नसती तुझी अहो काम करायला ती तयारच आहे इनफॅक्ट ती कामाला लागली सुद्धा म्हणजे यशला भेटायला गेली ती मला उडत उडत साक्षीकडनं कळलं होतं की ते दोघे आज बागेत भेटणार आहेत तिला पाठव बघू आता तिने या नाटकात जर व्यवस्थित रोल केला ना तुझी श्रेयसला अजिबात संशय येणार नाही मूर्खात तुम्ही आधी तिला घरी तर घेऊन यायचं होतं लगेच श्रेयस समोर कशाला उभं केलं आता काय झालं आणि पितळ उघडं पडलं म्हणजे नाही या तुझी असं कसं होईल अहो मला खात्री पटली म्हणूनच मी रिस्क घेतली ना देवा परमेश्वरा नीट पार पडू दे रे बाबा आता फसलो ना तर सगळी वाट लागेल आपली तुझी काही होणार नाही काळजी करू नका मला सांगा वैदेहीच काय कुठे ती हो ते आपल्याला माहीत पाहिजे ना थांब आपण फोन करून विचारूया काय झालंय ते हॅलो कोण मी बोलते कोण काय कोण आहे ना ती तुमच्या बरोबर कुठे निसटता कामा नये समजलं तुम्ही काही काळजी करू नका ती आमच्या ताब्यातच आहे आम्ही आमचं काम चोख करतो जरा तिला फोन दे ठीक आहे कोण आहे बोलायचं काम कर फक्त हॅलो हॅलो वैदेही कशी आहेस बाळा दाजी हो मीच मी आणखीन काय काय करू शकते ना हे तुला माहित नाही पण मी काय बिघडवलंय बद्दाची तुमचं काय वाकडं केलंय मी श्रेयसच्या आयुष्यात आलीस तू हीच तुझी सगळ्यात मोठी चूक आमच्या श्रेयसला मूल पाडून लग्नाच्या बेडीत अडकवलंस ही तुझी खोड चूक श्रेयसच्या आयुष्यातून सरळ सरळ निघून गेली असतीस तर हे करायची पाळीच आली नसती माझ्यावर पण बद्दाजी माझं प्रेम आहे श्रेयसवर आणि तोही माझ्यावर प्रेम करतो म्हणूनच मला हे करावं लागलं माझ्या भैरवीचं नुकसान केलंस तू म्हणून मला तिच्या वाटेतला काटा दूर करावा लागला पण म्हणजे आता मी काय करू सांगितलं ना तू श्रेयसच्या आयुष्यातून कायमचं निघून जायला हवंस माझ्या भैरवीचं लग्न मी श्रेयसची करून देईन तेव्हाच माझ्या जीवाला शांती मिळेल हॅलो हॅलो दाजी काय झालं काय म्हणाली ती काय नाही श्रेष्ठ नावाचा जप करण्यापलीकडे तिच्या हातात आता उरलेस काय सगळं प्लॅन प्रमाणे चाललंय वैदय ज्या जागी पोचायची होती तिथे पोचली आपली माणसं व्यवस्थित खातिरदारी करतील तिची स्वप्नांच्या पलीकडे